जळगावातून अतिशय संतापजनक प्रकार जळगावात घडलेला आहे. गेल्या 5 महिन्यापासून 7वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर 3 तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पाचोरा तालुक्यातल्या पिंपळगाव हरेश्वरमध्ये घडली आहे. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या तरुणानं वारंवार अत्याचार केलेत. त्यानंतर आणखी 2 तरुणांनी पीडितेवर धमकी देत तिच्यावर अत्याचार केला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून हे तिघेही पीडितेवर वारंवार अत्याचार करत होते. शनिवारी रात्री मुलगी अचानक गायब झाली आणि उशिरा घरी परतल्यानंतर आई वडिलांनी मुलीला विश्वासात घेत विचारला असता हा संतापजनक प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत अॅट्रॉसिटी आणि बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मुख्य 3 आरोपी आणि त्यांना मदत करणारे इतर 4 ते 5 आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्या मुख्य 3 आरोपींनी अत्याचार केलेला आहे त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे.